प्रत्येक व्यक्तीनं आयुष्यात एक छंद जोपासावा असं म्हणतात. मग तो छंद कुठलाही असो आणि तुम्ही कुठल्याही प्रोफेशनमध्ये असो, परंतु माणसाला छंद असणं ही खरोखर किती गरजेची गोष्ट आहे. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आज मुंबईच्या प्रसिद्ध अशा जहांगीर आर्ट गॅलरीत एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं एक्झिबिशन भरलं आहे आणि ते फोटो स्वतः राजकारणी असलेले मुकुल वासनिक यांनी काढलेले आहेत. मुकुलजी स्वतः आपल्यासोबत आहेत. मुकुलजी, काय सांगाल तुमच्या या छंदाविषयी आणि का गरजेचा असतो एक छंद आपल्या प्रोफेशनच्या व्यतिरिक्त माणसाने जपण्यासाठी? बघा, 5-7 वर्षापासूनच मला वन्य प्राण्यांचे, पक्ष्यांचे फोटो घेण्याची एक हौस आहे, एक छंद आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी जेव्हा कधी वेळ मिळतो, एक दिवसही जर का कुठे मध्ये मला मिळत असेल, तर मी तो वेळ काढून कुठे आजूबाजूला दिल्लीच्या हां किंवा इकडे महाराष्ट्रात असलो तर घरापासून जवळच कुठे जाण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझा अनुभव आहे की राजकारणामध्ये 24 तास आम्ही राहतो. हां, वेगवेगळ्या प्रकारे अनेक कामं राहतात, कार्यक्रम राहतात, पण त्यामधून जर का आपण वेळ काढून कुठल्याही प्रकारच्या छंदामध्ये जर का आपण लक्ष घातलं, तर थोडंसं आपण आपल्या सामान्य कार्यातून जेव्हा लक्ष दुसरीकडे वळवतो, तर त्यातून एक वेगळ्या प्रकारचा अनुभव येतो. मनाला एक शांती मिळते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. फक्त म्हणजे प्राण्यांचे, पक्ष्यांचे चित्र घेणं यापर्यंतच ते मर्यादित नाही, पण कुठल्याही प्रकारचा छंद असेल, कोणी पुस्तकं वाचत असतील, कोणी काही खेळ खेळत असतील, मला स्वयंपाक करायची पण हौस आहे, त्याच्याकरताही जर का घरी संध्याकाळी लवकर आलो आणि स्वयंपाकघरात चाललो गेलो, तर त्यातूनही थोडंसं मन दुसरीकडे जर का वळवता आलं, तर त्यातूनही मनाला फार प्रसन्नता प्राप्त होते असा माझा स्वतःचा अनुभव आहे. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीत विशिष्ट तुम्हाला पेशन्सची गरज असते, काय अनुभव असतो आणि का त्याची निवड तुम्ही का केली की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करण्याचं का हे केलं? नाही, अशी काही निवड मी मुद्दामून वाईल्ड लाईफ चे फोटो काढावे अशा प्रकारचा माझा प्रयत्न कधीही राहिला नाही. पण आता नागपूरला असताना आजूबाजूला मोठ्या प्रमाणात तिथे जंगल आहे आणि त्याकरता आता ताडोबा असेल, करांडला असेल, पेंच असेल, बोर धरणाच्या तिथलं वन असेल, अशा अनेक प्रकारे तिथे आपण बघत असतो की वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वाघ बघण्याकरता आम्ही जातो, पण मला म्हणजे जंगलात गेल्यानंतर वाघ मिळाला तर ठीक, पण नसेलही मिळाला तरी अनेक प्रकारचे तिथे पक्षी आहे, अनेक प्रकारचे तिथे प्राणी आहेत, त्यांना पण जर का आपण चांगल्या प्रकारे बघू शकलो आणि त्यांचे फोटोग्राफ्स आपण चांगल्या प्रकारे काढू शकलो, तर त्याचाही मला खूप मनापासून आनंद होत असतो. आम्ही पाहिलं की तुमचे वेगवेगळ्या वन्यजीवांचे तुम्ही एक एक क्षण टिपलेले आहेत, अशी एखादी काही आठवण आहे का की एखादा प्रसंग त्या फोटोमागचा की ती गोष्ट राहिली आणि ती कायम आठवण मनात घर करून राहिली असा एखादा फोटो किंवा काही आठवण आमच्यावर शेअर करा? एक दिवस असं संध्याकाळच्या वेळेस आम्ही ठरवलं की आम्ही उत्तराखंडला जातो. तिथे चोपटा म्हणून एक ठिकाण आहे. ऐकलं होतं की तिथे पक्ष्यांचे फार चांगले प्रकार तिथे आढळून येतात आणि म्हणून विचार केला संध्याकाळी 5-6 वाजता की चला आता निघा इथून, आम्ही सरळ तिकडे जातो. आता रात्री जवळपास 2:30 वाजताच्या सुमारास आम्ही रुद्रप्रयाग पोचलो आणि तिथे तासभर विश्राम घेऊन मग आम्ही तिथे गुप्तकाशीच्या मार्गानं आम्ही चोपटा त्या गावाकडे निघालो. चोपट्याला पोचलो, ज्या गाईडशी बोललो होतो ते तिथे भेटले आणि त्यांनी भेटल्यानंतर सांगितलं चले, म्हटलं चलो. मला असं वाटलं 100-200-300 मीटर दूर जायचं असेल, पण बघता बघता थेट म्हणजे जवळपास 3700 मीटर उंचापर्यंत आम्हाला चढावं लागलं. तिथे मध्ये तुंगनाथ म्हणून एक मंदिर आहे, शिव मंदिर आहे, तिथे पोचलो आणि त्याच्या पलीकडे चंद्रशिला म्हणून एक ठिकाण आहे, तिथे आम्ही पोचलो. तिथे बर्फ होता आणि तिथे पोचल्यानंतर आम्हाला एक पक्षी ज्याला स्नो पार्ट्रीज म्हणून म्हणतात तो पक्षी आम्हाला तिथे मिळाला. आता हा प्रसंग मी कधी विसरू शकत नाही, कारण की मी कल्पना केली नव्हती की इतकं चालावं लागेल, पण शेवटी 4-4.5 तास चालून शेवटी आम्ही तिथे पोचलो. तर ही घटना
कधी विसरता येणार नाही, पण तशा अनेक अशा घटना आहे, पण ही प्रामुख्याने मला सांगावीशी वाटते. शेवटचा प्रश्न, उदयोन्मुख जे फोटोग्राफर आहेत ज्यांना सुद्धा वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड आहे किंवा हा छंद जोपासण्यासाठी जे उत्सुक आहे, अशा होतकरू फोटोग्राफर्सना काय सांगाल, काय संदेश द्याल तुम्ही? नाही, आता होतकरू फोटोग्राफर्सपर्यंतच मर्यादित नाही, पण आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातून मला सांगावंसं वाटतं की आज ती वेळ आलेली आहे की आपल्याला सर्वांना वन्य प्राण्यांच्या संदर्भात, पक्ष्यांच्या संदर्भात आणि पर्यावरणाच्या संदर्भात फार जागरूक राहण्याची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस जी स्थिती पूर्ण देशात आणि जगामध्ये निर्माण होत आहे, प्रदूषणचं प्रमाण सर्व दूर वाढत आहे, त्याच्यामुळे आपल्यालाही धोका आहे. आपण बघतो की आज म्हणजे अस्थमाचे पेशंट्स अनेक शहरांमध्ये वाढत आहे, अनेक प्रकारचे रोग पसरत आहेत, त्याच्याकरता प्रदूषण मोठ्या प्रमाणात जबाबदार आहे. आणि मग प्राण्यांवरती, पक्ष्यांवरती कशा प्रकारची परिस्थिती येत असेल याचा आपण विचार करू शकत नाही. अनेक असे प्रकार आहेत, अनेक स्पीशीज आहेत पक्ष्यांचे, प्राण्यांचे, जे लुप्त होऊ लागलेले आहे. मला आनंद आहे या गोष्टीचा की आजचे तरुण आणि विशेष करून शाळेत शिकणारे मुलं मुली आज आपल्यापेक्षा आपल्या पिढीच्या तुलनेमध्ये अजून अधिक जागरूक झालेले आहे, आणि त्यांच्या माध्यमातून मला विश्वास आहे की त्यांच्या जागृतीच्या माध्यमातून आपण आपल्या पर्यावरणाची आपण रक्षण करू शकू. आणि ते जर का आपण करू शकलो तर वन्य प्राणी असतील, पक्षी असतील, यांना पण आपण प्रोटेक्शन देण्यामध्ये मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल, आणि ते ध्येय ठेवून आपल्याला पुढच्या काळामध्ये कार्य करण्याची आवश्यकता राहील. फक्त म्हणजे मी फोटोग्राफर्सच्या दृष्टीने बोलणार नाही, फोटोग्राफर्स तर हा एक अंतिम विषय झाला, पण फोटोग्राफर्स तेव्हाच कृतीमध्ये आपले विचार आणू शकतील जेव्हा हे सर्व स्पीशीज जे आहे, प्राणी आणि पक्षी, यांना आपण वाचवू शकू. आणि नैसर्गिकदृष्ट्या जे आज धोके निर्माण झालेले आहे त्याला आपण कमी करण्यामध्ये यशस्वी झालो तर ते महत्त्वाचं मी समजतो. तर भारत हा कशा प्रकारे नैसर्गिक वैविध्यानं नटलेला देश आहे आणि त्याची वन्यजीव संपत्ती किती अगाध आहे याचं दर्शन या फोटोग्राफीमधनं होतं आहे. त्यामुळे निव्वळ फोटोग्राफी म्हणून न पाहता तर निसर्गाचा समतोल आणि हेच वन्यजीव किंवा ही वन्य संपत्ती अशीच टिकवून ठेवण्यासाठीसुद्धा प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे, जेणेकरून हा निसर्ग जपेल. आणि हा निसर्ग जपला तर अशा प्रकारे आपण इतरही अनेक गोष्टीत समृद्ध आणि विविध टप्प्यांवरती गाठू शकू. कॅमेरामन हेमंत कदमसह मी राणे, ABP माझा